नमस्कार, मी अनिकेत मोताळे. मी निसर्गाचा एक अभ्यासक आहे आणि गेली काही वर्ष मी निसर्गाशी आपलं तुटत चाललेलं नातं परत घट्ट कसं करता येईल याविषयी काम करत आहे. हे काम करतानाची पहिलीच पायरी म्हणजे आपल्या भोवतालच्या बायोडायव्हर्सिटीशी, आपल्या भोवतालच्या अनेक सजीव जातींशी आपली ओळख होणं ही आहे. आणि हीच ओळख होण्यासाठी मी लाईफ अराउंडस हा कोर्स लहान मुलांसाठी डेव्हलप केला आहे. ह्या कोर्समध्ये आपल्या भोवतालच्या अनेक पक्ष्यांच्या जाती, फुलपाखरांच्या जाती, वनस्पतींच्या जाती, सस्तन प्राण्यांच्या जाती, अनेक कीटकांच्या जाती, या सगळ्यांची ओळख लहान मुलांना करून दिली जाते आणि त्याबद्दल इंटरेस्ट पण जनरेट केला जातो. हे निसर्गाचं शिक्षण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी मी या कोर्सचा काही भाग ऑनलाईन घेऊन येत आहे. त्याच्यातलाच हा पहिला भाग. सुरुवात करूयात आपण पक्ष्यांपासून, कारण पक्षी हे आपल्याला ऑब्झर्व करायला सहज अवेलेबल असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला 40 ते 50 पक्ष्यांच्या जाती सहज बघायला मिळतात. आणि दुसरं म्हणजे पक्षी मुलांना लगेच आवडतात सुद्धा. सो सुरुवात करूयात आपण काही निवडक पक्ष्यांपासून. आपल्या आजूबाजूला जे कॉमन पक्षी आहेत त्यांच्यातलेच कॉमन 5 पक्षी आपण आज बघणार आहोत. पहिला पक्षी तो कॉमन टेलर बर्ड, मग सनबर्ड्स, मग बुलबुल, रॉबिन्स आणि फॅन्टेन्स, हे बघूया. पहिला पक्षी आहे टेलर बर्ड किंवा शिंपी. अतिशय आकाराने लहान, चिमणीपेक्षाही लहान असतो हा आकाराने. खूप कॉमन आहे, अगदी महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतभरात सगळीकडेच बघायला मिळतो. आदिवासी पाड्यापासून ते मोठमोठ्या शहरांपर्यंत सगळीकडे बघायला मिळतो. मानवी वस्तीच्या आजूबाजूला बघायला मिळतो. सकाळी सकाळी खूप ऍक्टिव्ह असतो आणि अगदी अंगणात सुद्धा आपल्याला तो दिसू शकतो. आणि दिसला नाही तरी ऐकू मात्र नक्कीच येतो, कारण आकार जरी लहान असला तरी त्याचा आवाज मिस करण्यासारखा नाहीये. त्याचा आवाज आपण ऐकूयात आधी. तो याचा पिचाव 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 असा आवाज तुम्ही सकाळी सकाळी नक्की ऐकला असेल. पुढच्या वेळेस जेव्हा असा आवाज ऐकाल तेव्हा तो पक्षी दिसतोय का हे नक्की चेक करा. आणि याचा आवडीचा आहार खाद्य म्हणजे छोटे छोटे कीटक, आळ्या, किड्यांची अंडी असा असतो. आणि ऑफकोर्स हा पक्षी घरटं बांधताना अशा प्रकारे पानं शिवून घरटं बांधतो, म्हणून याला टेलर बर्ड किंवा शिंपी पक्षी म्हणतात. पुढचा कॉमन, खूप कॉमन पक्षी म्हणजे पर्पल सनबर्ड, आणि मराठी त्याला जांभळा शिंजीर म्हणतात किंवा सूर्य पक्षी म्हणतात. आणि टेलर बर्ड सारखाच हा खूप कॉमन, सगळीकडे सापडणारा असा आहे आणि मानवी वस्त्यांच्या आजूबाजूला नेहमी असतो. सकाळी सकाळी फुलांच्या पानांच्या दवात खेळायला याला खूप आवडतं. याचा मुख्य आहार म्हणजे फुलांमधला नेक्टर. त्याची जी चोच आहे ती स्पेशली नेक्टर पिण्यासाठीच बनलेली आहे. तर हा आहे मेल आणि ही आहे फिमेल. आता काही पक्ष्यांमध्ये मेल आणि फिमेल सारखेच दिसतात, पण काही पक्ष्यांमध्ये मात्र मेल आणि फिमेल वेगवेगळे दिसत असतात. उदाहरणार्थ मोर, लांडोर, कोकिळा. त्याचप्रकारे सनबर्ड मध्ये पण मेल आणि फिमेल वेगवेगळे दिसतात. या गुणधर्माला म्हणतात डायमॉर्फिझम. डायमॉर्फिझम म्हणजे मेल आणि फिमेल, नर आणि मादा वेगवेगळे दिसणे. तर सनबर्ड मध्ये मेल आणि फिमेल वेगवेगळे दिसतात. बऱ्याच लोकांना हा हमिंग बर्ड वाटतो, पण हमिंग बर्ड भारतात आढळत नाही. हमिंग बर्ड हा साऊथ अमेरिकेमधला पक्षी आहे. फुलांमधला नेक्टर हे त्याचं आवडीचं खाद्य असल्यामुळे ऑफकोर्स हा पॉलिनेशनमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. उन्हाळ्यात पळस, पांगारा, काटेसावर, बहावा अशा फुलांचं, अशा फुलझाडांचं जेव्हा फ्लॉरिंग असतं तेव्हा अशा झाडांवर हमखास तिथला नेक्टर पिण्यासाठी तो आपल्याला दिसून येतो त्या झाडांना. याला हॉवरिंग पण करता येतो. हॉवरिंग म्हणजे एकाच ठिकाणी पंख हलवून स्टेशनरी राहता येण्याचं स्किल.
हे फार कमी पक्ष्यांना असं जग करता येतं, त्यातला हा एक पक्षी आहे. ह्याचाही आवाज खूप सुंदर असतो, ह्याचा आवाज ऐकूयात आपण. हा त्याचा आवाज. सो हाही आवाज तुमच्या खूप परिचयाचा असेल. हा जेव्हा जेव्हा आवाज येईल तुमच्या आजूबाजूला, तेव्हा सनबर्ड कुठे दिसतोय का याचा शोध नक्की घ्या. याच घरट म्हणजे असं काहीतरी जाळ जळमट लटकल्यासारखं, हलक्या फांदीला झाडाच्या कुठेतरी लटकलेलं असतं. अर्थात हलक्या फांदीवर घरट लटकत घरट करण्यामागे पण प्रयोजन असतं. एक मोठ्या प्राण्यांपर्यंत, मोठे प्राणी त्यापर्यंत पोहोचू नयेत त्या सुरक्षेच्या दृष्टीने हलक्या फांदीवर घरट केलं जातं. पर्पल रंप सनबर्ड, पर्पल सनबर्डचाच जवळचा भाऊ पर्पल रंप सनबर्ड. पर्पल रंप सनबर्ड ही दुसरी पक्ष्याची जात आहे, कम्प्लिटली सेपरेट स्पीशी आहे. याच्या डोक्यावर इथे जांभळसर निळसर असा एक डाग असतो. याच्या नावात जो रंप हा शब्द आहे तो म्हणजे हा रंप शेपटीच्या जवळचा भाग, हा शेपटीच्या इथला भाग. रंप म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतो की डोक्यावरचा भाग, पण तो रंप तो नाही, रंप याला म्हणतात. याच्यात पण मेल आणि फिमेल वेगवेगळे दिसतात. इतर सगळ्या गोष्टी याच्या पर्पल सनबर्ड सारख्याच आहेत. याही व्यतिरिक्त अजून काही सनबर्ड्स आपल्याकडे आहेत. क्रिम्सन सनबर्ड, क्रिम्सन बॅक सनबर्ड, विगर्स सनबर्ड, पण हे तितकेसे कॉमन नाही. यानंतरचा कॉमन पक्षी किंवा कॉमन पक्ष्यांचा ग्रुप म्हणजे बुलबुल. बुलबुलच्याही अनेक जाती आपल्याकडे सापडतात. त्यापैकी ह्या दोन खूप कॉमन आहेत, रेड वेंटेड बुलबुल आणि रेड विस्कर्ड बुलबुल. यातला पहिला पक्षी बघूत आपण आता. रेड वेंटेड बुलबुल किंवा लाल बुड्या बुलबुल. सो मराठी नावावरनं तुम्हाला वेंट या शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल. येस. सो हा शेपटीखालचा जो भाग आहे बुड, याला वेंट म्हणतात पक्ष्याचा. सो लाल बुड्या बुलबुल आपण खूप 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 कॉमन पक्षी आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला नेहमीच दिसत असेल. आणि सकाळी सकाळी पहिल्या काही येणाऱ्या आवाजांपैकी एक आवाज याचा असतो. ह्याचा आवाज ऐकूयात आपण. ओळखीचा वाटतोय आवाज? येस. सो हा आवाज ऐका, परत ऐकू आला तर तुम्हाला पक्षी दिसतोय का ते चेक करा, आणि तो रेड वेंटेड बुलबुल आहे की नाही कन्फर्म करा. आता यांच्यामध्ये नर आणि मादा दोघे सारखेच दिसतात, म्हणजे डायमॉर्फिझम नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, घरट हा माणसाच्या आदिवासाजवळ बऱ्याचदा बांधतो, अगदी बागेमध्ये किंवा ओसरीमध्ये, कधी कधी माणसाच्या घरात. मी एकदा हॉटेलात बांधलेलं पाहिलंय. सो माणसाच्या वर्दळीच्या ठिकाणी त्याला घरट बांधायला काही प्रॉब्लेम नसतो. अर्थातच त्याच्या मागचं कारण असं की माणसाच्या घराजवळ मोठ्या पक्ष्यांपासून प्राण्यांपासून त्यांना संरक्षण मिळत. सो हे घरट्याबद्दल झालं. आता पक्ष्यांबद्दलचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षी घरट जे असतं ते 12 महिने वापरत नसतात. ते जेव्हा त्यांना पिल्लं अंडी द्यायची असतात आणि पिल्लं मोठी करायची असतात त्याच काळामध्ये घरट वापरतात. काही पक्षी मागच्या वेळेसच घरट परत रिबिल्ड करून थोडी डागडुजी करून वापरतात, काही नव्याने बांधतात. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. काही पक्ष्यांमध्ये नर घरटी बांधतो, काही पक्ष्यांमध्ये मादा बांधते, काही पक्ष्यांमध्ये दोघं मिळून बांधतात. सो अशी व्हरायटी आपल्याला दिसते त्याच्यामध्ये. सो हा जो काळ असतो त्याला विणीचा हंगाम म्हणतात, आणि प्रत्येक पक्ष्याचा विणीचा हंगाम वेगवेगळा असतो. सो ह्याच्यानंतर ह्याचा अजून हँडसम, अजून सुंदर दिसणारा भाऊ म्हणजे रेड विस्कर्ड बुलबुल. याचा जो उभा तुरा आहे किंवा याच्या गालावरती किंवा कल्ले म्हणतात त्यांना, विस्कर्ड म्हणजे कल्ले. तो रेड विस्कर्ड, लाल कल्ले असलेला
हा पक्षी आहे. सो याच्यामुळे याची शोभा खूप जास्त वाढते म्हणून त्याला मराठीत शिपाई बुलबुल म्हणतात. याचाही आवाज ऐकूयात आपण. हा पण कॉमन आहे बऱ्यापैकी पक्षी. सो हा पण आवाज तुम्हाला ओळखीचा वाटेल. पण रेड वेंटेड बुलबुल आणि रेड विस्कट बुलबुल यांच्या आवाजामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला? येस, याचा आवाज याच्या आवाजात जास्त गोडवा आहे आणि बारीक आवाज आहे याचा. सो हे होते बुलबुल. आता पुढचे पक्षी बघूया. त्यानंतरचा कॉमन पक्ष्यांचा ग्रुप म्हणजे रॉबिन्स आणि बुशचॅटचा. यामध्ये अनेक पक्षी आहेत, त्यापैकी तीन कॉमन पक्षी आपण बघतोय. ओरिएंटल मॅगपाय रॉबिन, इंडियन रॉबिन आणि व्हाईट बुशचॅट. तो हा आहे ओरिएंटल मॅगपाय रॉबिन. आकाराने हा चिमणीपेक्षा थोडा मोठा असतो आणि मेल आणि फिमेल दोघं हलकेसे वेगळे दिसतात. मराठी त्याला दयाळ म्हणतात. त्याचं नाव दयाळ असण्यामागे एक कारण आहे. संस्कृतमध्ये दाधिक या शब्दावरून हा दयाळ हा शब्द दयाळ हे नाव आलेलं आहे. दाधिकचा अर्थ असतो दही विकणारा आणि अंगावर दही सांडल्यासारखे डाग असल्यामुळे या पक्षाला संस्कृत नाव आहे दाधिक आहे. मग दाधिक या शब्दावरून मग काही भाषांमध्ये दहियाल, दही गोल असे शब्द आले. मराठीत जो शब्द तयार झाला तो दयाळ असा शब्द झाला. काही आदिवासी भाषांमध्ये काळ्या रंगामुळे याला कालाचिडी, काळचीड असंही म्हणतात. हा खूप सुंदर गाणारा पक्षी आहे. जसे पक्ष्यांचे सगळ्याच पक्ष्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कॉल्स असतात, म्हणजे घाबरल्यावर वेगळा, चिडल्यावर वेगळा, इशारा देण्यासाठी वेगळा, किंवा मेटिंगच्या सीझनमधला वेगळा, किंवा सकाळी लोकांना उठवण्यासाठीचा वेगळा. तो असेच वेगवेगळे कॉल या पक्षाचे पण आहेत. त्यातला एक हा कॉमन जो कॉल आहे, खूप सुंदर अशी शिळ वाजवतो ना, तो ऐकूयात आपण. तुम्हाला हा कॉल जर परत कधी ऐकू आला तर हा पक्षी दिसतोय का ते नक्की चेक करा. याचाच लहान भाऊ म्हणजे इंडियन रॉबिन किंवा चिरक. अतिशय कॉमन पक्षी, परत अगदी चिमणीसारखाच कॉमन, चिमणीच्याच आकाराचा असा चिरका आवाज असतो याचा. त्याच्यामुळे चिरक असं नाव आहे मराठीत. याचाही आवाज ऐकूयात आपण. याचं घरट म्हणजे असं वाटीच्या आकाराचं असतं. साधारणपणे कमी उंचीच्या झुडपांमध्ये, दाटीवाटीच्या जागेमध्ये, दाटीवाटीच्या म्हणजे झाडांच्या दाटीवाटीच्या जागेमध्ये जनरली घरट बांधतो. माणसाच्या वस्तीजवळही बांधायला त्याला काही हरकत नसते. तो हा आहे इंडियन रॉबिन. त्यानंतरचा पुढचा पक्षी आहे पाईड बुशचॅट. तर पाईड, मॅगपाय हे जेव्हा शब्द येतात पक्ष्यांच्या नावामध्ये त्याचा अर्थ काळा पांढरा कॉम्बिनेशन असा असतो. हा आहे मेल यांच्यातला आणि ही फिमेल. मेलच्या पाईड पॅटर्नमुळे पाईड बुशचॅट असं नाव आहे. हा पक्षी तुम्हाला शहरात जास्त बघायला मिळणार नाही, पण माळरानावर, शेताकडे, शेताच्या कुंपणांवर अशा ठिकाणी हमखास दिसणारा पक्षी आहे. सो खेड्यातल्या मुलांनी किंवा रुरल भागातल्या मुलांनी लगेच बघा आणि दिसतोय का मला सांगा. यानंतर आपल्या अंगणातल्याच अजून काही कॉमन पक्ष्यांपैकी एक म्हणजे फॅन्टेल्स.
याच्याही अनेक जाती आहेत, त्यापैकी या दोन अगदीच अंगणात सापडणाऱ्या खूप कॉमन आहेत, व्हाईट ब्रॉड फॅनटेल फ्लाय कॅचर आणि व्हाईट थ्रोटेड फॅनटेल फ्लाय कॅचर. व्हाईट ब्रॉड म्हणजे पांढऱ्या भोवईचा, ओके. सो डोळ्याच्या वरती असा पांढरा पट्टा असतो म्हणून व्हाईट ब्रॉड फॅनटेल फ्लाय कॅचर. आणि फॅनटेल म्हणजे अर्थातच जपानी पंख्यांसारखं शेपूट असतं यांचं, म्हणून फॅनटेल. आणि फ्लाय कॅचर का, तर माशा पकडणारे असतात, माशा पकडण्यात एक्सपर्ट असतात. माशाच नाही, फक्त त्याचा अर्थ छोटे कीटक, इतरही छोटे कीटक खातात. सो हा आहे व्हाईट ब्रॉड फॅनटेल फ्लाय कॅचर आणि हा आहे व्हाईट थ्रोटेड, कारण गळ्यावरती हा पांढरा डाग आहे. मराठीत नाचण म्हणतात, कारण तो जपानी पंखा मागे घेऊन जेव्हा उड्या मारतो माशा पकडण्यासाठी तेव्हा तो नाचल्यासारखा वाटतो म्हणून नाचण म्हणतात. यांचे आवाज ऐकूयात आपण. सुंदर आहे ना आवाज, याचाही ऐकूया. सो येस, हा होता पहिला भाग. पुढच्या भागात आपण अजून हे काही पक्षी बघणार आहोत. सो पुढचा भाग पण नक्की बघा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.